चार जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार केलेले आरोपी अमित सुदाम व वर्ष अठ्ठावीस आणि सुमित सुदाम वर्ष दोघे राहणार मंदाकिनी अपार्टमेंट मोती चौक सांगली यांना शंभर फुटी रोड सांगलीतून ताब्यात घेण्यात आलं सदर कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकानं पार पाडली विश्रामबाग पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मुलानी यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा या चार जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार केलेले आरोपी अमित मखीजा आणि सुमित मखीजा हे दोघे शंभर फुटी रोड बबान हॉस्पिटल सांगली येथे फिरत आहेत माहिती मिळताच पोलीस पथकानं सापळा रचून या दोघा आरोपींना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान या दोघा आरोपींनी कोणत्याही प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता हद्दपार आदेशाचा भंग केल्याचे समोर आले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील अनिल ऐनापुरे सहाय्यक पोलीस फौजदार आदिनाथ माने पोलीस हेड कॉन्स्टेबल सर्जेराव पवार स्वप्नील कोळी माने आत्तार पोलीस नाईक बंडगर किरण कांबळे पोलीस कॉन्स्टेबल होळकर संदीप घसते मुलाणी रुपनर बामणे महिला पोलीस कॉन्स्टेबल कुसगावकर आणि नलवडे यांनी पार पाडली